मंगळवार 30 जुलैचा दिवस हा अमोल मिटकरींच्या गाडीवर झालेल्या हल्ल्यानं चांगलाच गाजला. राज ठाकरे यांच्यावरती केलेल्या टीकेनंतर अकोल्यातले मनसैनिक आक्रमक झाले आणि त्यांनी अमोल मिटकरींच्या गाडीवरती हल्ला केला. या हल्ल्यानंतर मनसे नेते आणि अमोल मिटकरी यांच्यातही शाब्दिक राडेबाजी झाल्याचं पाहायला मिळालं. हल्ला करणाऱ्या मनसैनिकांवर कारवाई करण्यासाठी अमोल मिटकरींनी ठिय्या आंदोलन केलं आणि हे प्रकरण आणखीनच चिघळलं. पण दिवसभर या सगळ्या घटना घडत असताना संध्याकाळी मात्र एक दुर्दैवी घटना घडली. अमोल मिटकरींच्या गाडीवर हल्ला करणाऱ्या मनसैनिकांपैकी एक असणाऱ्या जय मालोकर या मनसैनिकाचा 28 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आणि या प्रकरणाला वेगळं वळण मिळालं. मिटकरींच्या गाडीवर झालेल्या हल्ल्यानंतर नेमकं काय घडलं, जय मालोकर याचा मृत्यू कसा झाला, त्याचीच माहिती सांगणारा हा व्हिडिओ. नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू. बुधवारी 25 जुलैला वांद्रे इथल्या रंगशारदा सभागृहात झालेल्या मनसे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी अजित पवार यांच्यावर टीका केली. त्यानंतर पुण्यात झालेल्या पावसामुळे पुण्यातल्या सखल भागात पाणी साचल्यानंतर राज ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत महायुती सरकारवरती निशाणा साधला. पाऊस पडल्यानंतर दरवाजे उघडले जातील त्याचा लोकांना त्रास होणार नाही याचं कोणतं प्लॅनिंग केलेलं आहे? मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री आहेत, एक तर पुण्याचे आहेत, ते नसतानाही धरण वाहिलं, इतकं पाणी पडलं, त्यांनी यात लक्ष घालायला नको का, असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला. अजित पवारांवर टीका करताना 10 वर्षांपूर्वी धरणावरनं केलेल्या वादग्रस्त विधानावरून राज ठाकरेंनी अजित पवारांना डिवचण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे या टीकेनंतर राष्ट्रवादी अजित पवार गट आणि मनसे या दोन्ही पक्षातल्या नेत्यांमध्ये जोरदार वाद चालू झाला. राज ठाकरेंनी केलेल्या या टीकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया दिली. सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत त्यांनी राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं. यावेळी त्यांनी राज ठाकरेंची विश्वासार्हता संपलेली असून त्यांना कुठल्याही आंदोलनात यश आलं नाही. इतिहासातल्या सर्वात अयशस्वी ठरलेल्या व्यक्तीने अजितदादांच्या कार्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणं म्हणजे हे सूर्याला वाकुल्या दाखवण्यासारखं आहे. राज ठाकरे हे सुपारीबाज आहेत अशी टीका अमोल मिटकरींनी केली. यावेळी मिटकरींनी राज ठाकरेंचा उल्लेख सुपारी बहाद्दर असा केला. त्यानंतर मनसे नेते आणि कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांच्यासह इतर नेत्यांनी मिटकरींना धारेवर धरत त्यांच्यावर टीका करायला सुरुवात केली. पण या शाब्दिक वादाला राड्याचं स्वरूप मिळालं ते मंगळवारी अमोल मिटकरींच्या गाडीवर झालेल्या हल्ल्यानंतर आणि याच राड्यानंतर मनसे पदाधिकारी जय मालोकर यांचा मृत्यू झाला. मंगळवारी दुपारी 2 च्या दरम्यान अमोल मिटकरी अकोल्यातल्या शासकीय विश्रामगृहावर शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेण्यासाठी आले होते असं सांगण्यात आलं. त्यावेळी अकोल्यातले मनसेचे जिल्हाध्यक्ष पंकज साबळे यांच्यासह काही मनसैनिकांनी थेटपणे विश्रामगृहात शिरून मिटकरींवरचा संताप व्यक्त केला. यावेळी मनसैनिकांकडून मिटकरींना शिवीगाळही करण्यात आल्याचा व्हिडिओ हा समोर आला आणि हे प्रकरण आणखीनच चिघळलं. मिटकरींच्या विश्रामगृहात शिरलेल्या या मनसैनिकांमध्ये मनसे विद्यार्थी सेनेचा जिल्हा उपाध्यक्ष जय मालोकरही होता. या राड्याच्या व्हिडिओमध्ये सुद्धा इतर कार्यकर्त्यांमध्ये जय मालोकर दिसत होता. मनसैनिक हे विश्रामगृहात शिरल्यानंतर त्यांचे समर्थक आणि मनसैनिकांमध्ये बाचाबाची आणि धक्काबुक्की झाली. अमोल मिटकरी ज्या खोलीत होते त्या खोलीचं दार उघडण्याचा प्रयत्न हा मनसैनिकांनी केला तेव्हा अमोल मिटकरी यांच्या कार्यकर्त्यांनी दरवाजा अडवला. यावेळी मनसैनिकांमध्ये एक महिला सुद्धा असल्याचं दिसून आलं. अमोल मिटकरींना बाहेर काढण्यासाठी आणि राज ठाकरेंची माफी मागण्यासाठी मनसैनिक आरडाओरडा करत होते. पण मिटकरींचे कार्यकर्ते आणि पोलिसांनी मनसैनिकांना बाहेर काढल्यानंतर संतप्त मनसैनिकांनी विश्रामगृहाबाहेर असलेल्या मिटकरींच्या गाडीवरती हल्ला केला. कुंड्या आणि दगड फेकून त्यांनी मिटकरींच्या गाडीच्या काचा फोडल्या, धमकी देण्यात आली, तसंच ते घाबरून लपून बसल्याची टीका सुद्धा त्यांच्यावरती नारेबाजीतनं करण्यात आली. त्यानंतर मनसैनिकांनी मिटकरींना धमकी सुद्धा दिल्याचं सांगण्यात येत आहे. या सगळ्या राड्यानंतर अमोल मिटकरींनी सुद्धा प्रतिक्रिया देऊन मनसेचा समाचार घेतला. मनसैनिकांनी शस्त्र लपवली होती, चाकू गुप्ती वगैरे त्यांच्याकडे होत्या, माझं घरही पेटवून देण्याचा त्यांचा प्रयत्न होता, पण माझ्या घरच्यांच्या जीवावरचं संकट हे माझ्यावर आलं, मी गाडीत नसल्यानं मी सुरक्षित राहिलो, असं विधान मिटकरींनी केलं. घडलेल्या या सगळ्या प्रकारानंतर अमोल मिटकरी यांनी हल्लेखोरांवर कारवाई करण्यासाठी आंदोलनाला सुरुवात केली. दुपारपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसह अमोल मिटकरीही अकोल्यातल्या सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या आंदोलन करत होते. जोपर्यंत आरोपी मनसे कार्यकर्त्यांना अटक होत नाही तोपर्यंत आपण इथनं हलणार नाही, असं मिटकरी यांनी म्हटलं. हल्ला करणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांनी पोलिसांना भेटून नंतर पळ काढल्याचा गंभीर आरोप सुद्धा मिटकरींनी केला होता.
त्यानंतर या प्रकरणात पोलिसांनी मनसेच्या 13 कार्यकर्त्यांवरती गुन्हा दाखल केला. त्यापैकी 12 कार्यकर्ते हे फरार झाले. आता जय मालोकर सुद्धा त्यामध्ये होता. पण या सगळ्या राड्यानंतर मालोकरला अस्वस्थ वाटायला लागलं. अचानक त्याच्या छातीत दुखायला लागल्यामुळं त्याला तातडीनं अकोल्यातल्या केअर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं. जय मालोकर हा फक्त 28 वर्षांचा असल्यानं त्याला नेमकं काय झालं असावं याचा कोणालाही अंदाज लागत नव्हता. हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर त्याचा ECG काढण्यात आला. तेव्हा त्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याचं डॉक्टरांकडनं सांगण्यात आलं. त्यानंतर त्याला तातडीनं एंजिओग्राफीसाठी ICU नेण्यात आलं. पण एंजिओग्राफी करण्याआधीच संध्याकाळी 7:30 वाजता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. आंदोलनासाठी गेलेल्या 28 वर्षीय जय मालोकरचा इतक्या तरुण वयात दुर्दैवी अंत होईल अशी कल्पनाही कोणी केली नव्हती. त्यामुळं जयच्या मृत्यूनंतर शोक व्यक्त करण्यात येतोय. दुसरीकडं जयच्या मृत्यूसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते जबाबदार आहेत असा आरोप त्याच्या घरच्यांकडनं करण्यात आलाय. दरम्यान या घटनेनंतर अमोल मिटकरींनी सुद्धा त्यांच्या भावना व्यक्त केल्या. मला खूप वाईट वाटतंय. दुपारी झालेल्या राड्यात एक तरुण मुलगा कुणाच्या तरी चिथावणीनंतर या राड्यात गेला आणि नंतर त्याचा हृदयविकाराने मृत्यू झालाय. तोही त्याच्या पक्षाच्या सांगण्यावरनं त्याच्या पक्षाचं प्रामाणिकपणे काम करत होता. पण अभ्यास करणारा तरुण जाणं याचं वाईट वाटतंय. राजकारणाच्या या स्तरावर कुणीही जाऊ नये. ही घटना घडली याचं तीव्र दुःख आहे. मी सुद्धा त्याच्या परिवाराची भेट घेईन. जरी त्यानं भावनेच्या भरात काही केलं असलं तरी एका कष्टाळू मायबापाचं लेकरू गेल्यामुळं मला त्याचं नितांत दुःख आहे अशी प्रतिक्रिया मिटकरींकडनं देण्यात आली. तसंच यावेळी मिटकरींनी राज ठाकरेंना सुद्धा आवाहन केलं. माझी त्यांच्या पक्षप्रमुखांना विनंती आहे की त्यांनी मुंबई सोडून इथं यावं. सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा जीव जाईपर्यंत जर तुमचं राजकारण असेल तर हे कुठलं राजकारण आलं. या घटनेत मी कुठलंही राजकारण आणणार नाही. मी जर माझ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना अशी चिथावणी दिली असती आणि त्यामध्ये एखाद्याचा मृत्यू झाला असता तर त्याच्या आई वडिलांना काय उत्तर दिलं असतं. माझा पक्ष तसा आदेश मला देत नाही. मी राजकारणाच्या पलीकडे पाहतो. मालोकर कुटुंबियांच्या दुःखात मी सामील आहे. मात्र एखाद्याचा जीव जाणं आणि अशा प्रकारे एखाद्या गोरगरीब मुलांच्या खांद्याचा वापर जर कोणता पक्ष करत असेल तर त्याचा निषेध झाला पाहिजे अशा शब्दात त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. दरम्यान जय मालोकरच्या मृत्यूनंतर मनसेच्या नेत्यांकडनंही शोक व्यक्त करण्यात आलाय. तसंच पोलिसांकडनं अमोल मिटकरी यांच्या घराबाहेरची सुरक्षाही वाढवण्यात आली आहे. पण आपल्या नेत्याबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे आंदोलन करणाऱ्या जय मालोकरचा अवघ्या 28व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाल्यानं सर्व स्तरातनं हळहळ व्यक्त केली जाते. आता या मृत्यूला नक्की जबाबदार कोण असा प्रश्नही सध्या विचारण्यात येतोय. दुसरीकडे या सगळ्या हल्ला प्रकरणात अकोल्याचे मनसे जिल्हाध्यक्ष पंकज साबळे आणि गौरव भगत यांना अटक करण्यात आली आहे. पण अद्याप 10 आरोपी फरार आहेत असं सांगण्यात येते. या संपूर्ण प्रकरणाबद्दल झालेल्या राड्याबद्दल आणि त्यानंतर एका तरुणाचा जो मृत्यू झाला त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा. आणि अशाच माहितीसाठी बोलबुडूला सबस्क्राईब करा.